मंडळी, पुन्हा एकदा तुम्हाला हसवायला आली आहे. कोणत्याही नामांकनाशिवाय प्रेक्षकांच्या खऱ्या खुऱ्या प्रेमाच्या पुरस्कारानं सन्मानित झालेली तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन तडीपार. मंडळी, आता 10वीच्या परीक्षा हॉलमध्ये एक फॅमिली ड्रामा रंगणार आहे, जो रंगवणार आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, भांडूपचा शशी कपूर निखिल बने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. नमस्कार सई मॅडम. नमस्कार. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. आज माझा 10वीचा पेपर आहे. नाही, तुम्हाला प्रश्न पडला असेल, ह्या वयात 10वीचा पेपर म्हणजे ओ कित्येक काल लोटला, कसा बसा मी 9वी पास झालो. तापर मास्तरांना वशिला लावून कधी त्यांना आंब्याच्या पेट्या पोचव, कधी सुकी मासली पोचव, अशा पद्धतीत पास झालो 9वी. पण काय 10वीला पास झालो नाही. ओ किती सिलेबस आला आणि गेला. पण हा प्रभाकर मोरे आज पण इथं ठाम उभा आहे. काय शेवटी काय लग्न केला, लगेच पोरगा झाला, तो पण कित्येक वर्ष 10वीत गाठांकतोय, पासच होत नाही. काय जमाजलं काय म्हटलं, आता एक विचार केला, आपली सुनबाई तरी शिकलेली असावी, तर माझ्या पोरग्यांना एका मास्तरणीला पटवला. पण हा आनंद काय ना जास्त काळ टिकला नाही. काय ती म्हणाली, तुम्ही आणि तुमचा पोरगा जर पास झाला 10वी तरच मी तुम्हाला नातू देईन. झाली पंचायत, म्हणजे हा जो मी सगळा घाट घातलाय तो फक्त नातवासाठी. काय जमत्र, आणि दुष्काळात 13वा महिना म्हणजे हा माझा ते सेंटर आलाय, तिथं सुपरवायझर म्हणून माझी सुनबाई जाय का नाही. घरात ती तशी चांगली असते, पण इथं लय कडक आहे. काही समजलं हो, बघू आता काय होत आहे. तर परीक्षा तर आली नाही. अरे मामांचे आलात तुम्ही. हो हो. वा वा वा, वेळेत आला तर अगदी. आता परीक्षा म्हटल्यावर झोप कोणाला येते. बरोबर बाबा, आशीर्वाद द्या. या आशीर्वाद, चांगला पास हो. मामांची मला पण आशीर्वाद द्या. या आशीर्वाद. माझ्या कर्तव्यात नाती आड येऊ द्यायची नाहीयेत मला. अरे हा काय फॅमिली ड्रामा सुरू आहे. हे माझे सासरे, हे माझे मिस्टर आणि मी, आम्ही सगळे. एक मिनिट, तू कोण आहेस? नमस्कार मॅडम, मी बने. हा, परीक्षेसाठी आलास ना. हो मॅडम. मग नको ते प्रश्न काय विचारतोस, बसून घे. मामांची तुम्ही पण बसून घ्या. बसून घ्या, आता परीक्षा सुरू होईल ना. हो. आणि हे बघ, मी ना शास्त्राचा अभ्यास सॉलिड केलेला आहे. शास्त्राचा? हो. म्हणजे 3 तासाचा पेपर मी 2 तासात लिहितो का नाही तो. आणि डार्लिंगचा सिद्धांत तोंड पाठ आहे. अगदी शालूच्या गाण्यासारखा. काय समजली, आम्ही दोघांनी डार्लिंगचा सिद्धांत असा एकदम रट्टा मारलाय. आणि ती वनस्पतींची ती फोटोग्राफी पण. ऐका ऐका हो, ते ना डार्लिंगचा सिद्धांत नाहीये, तो डार्विनचा सिद्धांत आहे. आणि वनस्पतीची फोटोग्राफी नाही, त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात, असं शास्त्र आहे. एक मिनिट, आज शास्त्राचा नाही इतिहासाचा पेपर आहे. पेपर हो नक्की मॅडम. मेलिया, तू वेळापत्रक बघितलं होतास ना? मी दत्तू मामांजी, तुम्ही काय घोळ घातलाय? मी तुम्हाला टाइम टेबल दिलं होतं, नीट समजावून सांगितलं होतं ना. मग मी बोर्डाच्या ट्रेनिंग साठी 4 दिवस काय गेले, तुम्ही सगळं घोळ घालून टाकला. अगं पण तू तुम्हाला फोनवर बोललीस ना की इतिहासासोबत शास्त्र पण करा म्हणून. अरे दत्तू, मी तुला ते नागरिक शास्त्राबद्दल सांगितलं होतं ना. अच्छा, ते काय असत मामांजी? असं काय करताय हो, इतिहास नागरिक शास्त्र विषयात नाही का? इतिहासासोबत एक नागरिक शास्त्राचं छोटस पुस्तक होतं बघा, मी तुम्हाला दिलं होतं. अरे हा, मला वाटलं त्या पुस्तकाबरोबर पाम्पलेट आलाय. पाम्पलेट मामाजी? ते मी पानवाल्याला दिला. मामाजी, तुम्ही नागरिक शास्त्राचं पुस्तक पानवाल्याला देऊन टाकलं काय तुम्ही? सुन भाई, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तो काय वाचणार नाही वाचाडा. नागरिक शास्त्राचं पुस्तक कोणी वाचत नाही खरं तर, हेच टेन्शन घेण्यासारखं आहे. आणि त्याने वाचलं असतं तर त्याला फायदाच झाला असता. आणि मामांचे तुम्ही वाचायला हवं होतं पेपर नाही काय बोलून उपे काय. तू एक काम कर, ह्या पर्याय नाही ना, इतिहासाचा अभ्यास केला नाही ना, याला इतिहासाचा पेपर दे
आम्ही नागशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. आम्हाला नागशास्त्राचा पेपर आहे. मामांची एकतर ते नागशास्त्र असं नाहीये, नागरिक शास्त्र असं आहे. 10 मिनिटं राहिले पेपर सुरू व्हायला, मी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देते. तू काय काळजी करू नको, सगळा चोख अभ्यास आपण केलेला आहे. काय नाही, एकदम एकदम. फक्त परीक्षेचे विले आठवत नाही. परीक्षेनंतर आठवतो का? परीक्षेनंतर काय उपयोग आहे आठवून तेव्हा? काय उपयोग? पेपर आला तर लिहू ना. गाशी त्याला द्या हे पेपर. घे उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका. वेळ सुरू होईल आणि एक लक्षात ठेवायचा, एकमेकांशी बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, एकमेकांना काहीही विचारायचं नाही. शिस्त म्हणजे शिस्त. एकदा का पेपर सुरू झाला की मी कोणालाही बोलू देणार नाही. सगळ्यांनी पेपर नीट वाचा, समजून घ्या आणि मगच उत्तर लिहा. कळलं दत्तू? अहो जरा व्यवस्थित सगळं चूक केली. पेपरवर नाव कोण? तुझ्या आशीर्वाद. हे हुशार पोरा, हे हुशार पोरा, ते पहिल्यातला जा बघ. पहिल्यातला चौथा सांग ना. पहिल्याचा पेपर लिहा ना तुम्ही. लिहा ना पेपर. भाव घाव ना, सांग ना. ऐक ना, ते तिसऱ्यातलं दुसरं सांग ना. हो मॅडम, हे दोघं मला त्रास देत आहेत. मामांची मामांची नाही हा, हे चालणार नाही. दत्तू मी काय सांगितलंय? नाही विचारायचं पेपर. नाही म्हणजे मी त्याला एवढं विचारत होतो का, उत्तर बितर विचारत नव्हतो. फक्त बाबा या जोड्या लावलेल्या बरोबर आहेत का ते विचारत. कशाला पण उगाच. काय म्हणतो मॅडम, या वर्षी जरा सिलेबस बदललाय नाही? नाही मामांजी, सिलेबस बदलला वगैरे काही नाही. या सिलेबसची पुस्तकं दिली होती मी तुम्हाला. मग नाही पण प्रश्न ओळखीचे वाटत नाहीत ना, म्हणून म्हणा. दिलेली पुस्तकं उघडून पाहिली असती तर प्रश्न ओळखीचे वाटले असते. हा लिहा, उत्तर लिहा. ओ बाबा, एक उत्तर सांगा ना एखादं. मला यायला नको. एवढे वर्ष सोडवतो तुम्ही. एवढे वर्ष आणि तू काय कमी वर्ष बसलायस मानाशी गतो. वाज गोळा. हे हुशार पोरा. काय चाललंय? काय नाही बरे. ए बाण्यांच्या हुशार पोरा. काय कर्नाटक दे ना. कर्नाटक काय? कर्नाटक. कर्नाटक काय माझ्या वडिलांचा आहे की मी मालक आहे त्याचा? परीक्षेला काही काय मागताव तुम्ही? बने काय चाललंय? हो मॅडम, या काकांना सांगायला सारखा त्रास देतात मला. मामाचे काय चाललंय? काय हवं तुम्हाला? ते काय नाही, ह्याच्याकडे कर्नाटक मागतो तर लय भाव घातो. या काय काय मागितलं? कर्नाटक म्हणजे ते नाही काय असं असतं, पेन्सिल लावतात त्या असं फिरवतात ना. कर्कटक मामांची, इतिहासाच्या पेपरला कर्कटक कशाला हवंय तुम्हाला ना? तो प्रश्नच तसा आलेला आहे. काय हे काय? गोलमेज परिषदेचं वर्णन करा. आता गोलमेजचं वर्णन करा म्हणजे आकृती काढा नको गोलाकार. बरोबर मामांची, कसं आहे ना, इतिहासात आकृत्या काढायच्या नसतात, प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. आकृत्या भूमितीत. म्हणजे भूमिती नावाचा पेपर आहे? हो परवा आहे, परवा परवा पेपर आहे. हे काय बोलली नाहीस तू परवा पेपर आहे म्हणून? बोललो ना बघ, सुन नाही बोललो ना, सगळा सिलेबस बदललेला आहे. मामांची सिलेबस तोच आहे. आणि सिलेबस जरी बदलला ना तरी विषयांची नावं नाही बदलत. भूमिती भूमितीच असते, इतिहास इतिहासच असतो. लिहा ना, लिहा पेपर सोडवा. मी काय म्हणतो, आपण आता एखाद्याकडनं मदत घेतली तर बिघडणार आहे कुठं? आता चांगल्या कामासाठी मदत घेतली पाहिजे ना. चांगल्या कामांसाठी मदत घेतली पाहिजे. बरोबर आहे मामांची, तुम्हाला नातवंड हवंय ना? हो. मग मी काय काय कशाला पाहिजे मदत? कशाला पाहिजे? लिहा तुमचा पेपर लिहा. मदत नकोय ना. माझ्याच नशिबात कुठून आली आहेत काय माहिती. मॅडम पुराण द्या. पुराण काय? पुराण 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 नाही म्हणजे पुरवणी म्हणतात त्याला. संपत आला ना पेपर बाकी काय? हे घ्या पुरवणी घ्या. बापरे मला पण देख. दत्तू पहिलं पानही संपलेलं नाहीये, पुरवणी कशाला हवी तुला? मी सोडो पेपर. ओ बाबा एवढं काय लिहिलंय तुम्ही? एवढं म्हणजे पेपरात काय प्रश्न काय विचारलेलं आहे बघ.
नेपोलियनचा पराभव कसा झाला याची कारण द्या. लिहिलंय मी या बघायच्या सगळं लिहिलेलं आहे. काय मुलात का ह्या नेपोलियन ना युद्धाला जाण्यासाठी ना फार चुकला. कसं काय? आपला जो गणू भगत आहे ना तो काय बोलला, तू युद्धाला जाऊ नको त्या दिवशी अमावस्या, काला कुठे अंधार आहे, तू अंधारात कोणाला दिसणार नाही, तुला सैन्य दिसायचं नाही, तू कोणाला दिसायचा नाही. मॅडम हे काय बडबडत आहेत? नेपोलियन काय वाडीतला होता का? हे फालतू म्हणा, म्हणजे काही बडबडत आहेत, मला त्रास होतोय मॅडम लिहायला, सांगा ना प्लीज त्यांना प्लीज. मामांची काय चाललं तुमचं? काय सांगतोय हा? हे बघा, आता ही शेवटची वॉर्निंग आहे. आता जर का तुम्ही एकमेकांशी बडबडलात तर मी हकलवे ना. मी तुमची कंप्लेंट केली ना तर लक्षात ठेवा, पुढचे 3 वर्ष तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. मग नाटवंड वगैरे सगळं विसरा, पुढच्या 3 वर्षानंतर जे काही असेल ते. काय होतं मामांजी? मामांजी तितकं आली बापरे. आता चाता भाजी गोळी द्या मला. गोळी 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 आणली का सोबत? दत्तू गोळी आणली? नाही नाही. कुठे गोळी मामांजी? काय आहे ते परीक्षेचं टेन्शन आहे ना, म्हणून गोळी मी आणलेली नाही आहे. काय कसं? तू आता चाहताना घरात जाणे गोळी घेऊन ये, तोपर्यंत मी पेपर लिहित बसतो. सर कोणी आहे का? अहो कांबळे जरा सर, सर प्लीज या ना. ऐका सर, सर 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 ऐक सर, ऐका ना प्लीज. हातातलं काही पडलंय का तुमच्या? ऐका ना, ऐका, माझ्या सासऱ्यांना बरं वाटत नाहीये, मी त्यांच्यासाठी औषध आणलं होतं, प्लीज तुम्ही यांच्याकडे 5 मिनिटं लक्ष द्या. मी पटकन आले. आमच्या सुनबाईच्या शाळेत तुम्ही कामाला आहो काय? आम्ही त्यांच्या शाळेमध्ये पीटी शिकवतो, पीटी 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 शिकवतो, पीटी ग्राउंड पीटी 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 शिकवतो, पीटी शिकवतो मी. अच्छा, वाक्य वेळेवर भेटली नाही काय तुम्हाला असं बोलता व्हायचं? नाही रसिका मॅडम आहे त्यांचा सासरा. नाही घाबरण काय नाही काय आहे, माझ्या नातवाच्या बारशाला तुम्हाला जेवायला आवडेल? मला काय बारशाला जेवायला आवडतो, मला पार्टीला जेवायला आवडतो, मला पीटीच्या वर्गात पण जेवायला आवडतो, मला काय असं घ्यायला मी जेवण. ऐका ना, ऐका ना, ऐका ना, हो सर थांब ना सर, जरा काय जरा आज थांबलं होतं मी बोलीन ना. काय आहे हा हा हुशार वर्ग आहे ना बने, याचा 35 मार्काचा पेपर मला दाखवा. म्हणजे काय होईल, आम्ही दोघं पण पास हो. म्हणजे माझा नातू आहे ना, म्हणजे नातू मला येईल आणि मी आजोबा होईल का नाही. वर्गात मॅडम नाही येत आणि मी असं पेपर दाखवू शकत नाही. अरे आम्ही पास होता हा फॅमिली ड्रामा, मज्जा आली, मस्त सई रसिका मस्त आज समजूतदार आणि खूप मच्छर भूमिकेत होतीस आणि ती मस्त निभावलीस. दत्तू छान, उत्तम, नेहमीप्रमाणे प्लॅटॉनिक मस्त. आज फारच धुमाकूळ घातलात येऊन. बने आज बहुत दिनो बाद दिन बने, मजा आली, छान परफॉर्म केलंस आज, तुझं टायमिंग एनर्जी फार मस्त होती. पीटीचे सर फार भारी, मस्त, सुपर. वा छान होता विषय, कॉन्सेप्ट खूप छान होती आणि खूप छान फुलवली तुम्ही सगळ्यांनी. असं सासर आणि असा नवरा ही खरं तर तुझी परीक्षा होती. मजा आली. थँक्यू. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले यांना कधी कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं जाईल काही सांगता येत नाही. समीर चौघुले आज अशाच एका प्रसंगाला सामोरे जात आहेत आणि आज त्यांच्यासोबत आहे कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि हास्य जत्रातले हास्यवीर. सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. हॅलो, हाऊ आर यू एव्हरीवन?
हे कुठे आणलंय तुम्ही मला? इव्हेंट होता ना, सुपारी होती ना, कुठे आणलंय? नाही नाही सर, हीच सुपारी आहे, म्हणजे हाच तो इव्हेंट आहे सर. अरे तुम्हाला काय बरे आहात ना तुम्ही? अरे गेलंय कोणतरी, गेलंय म्हणजे गया है वो कठाक, समजलं का तुम्हाला? हो हो, सिरियस मॅटर आहे हा. येस येस सर, ते जे गेलेले आहेत ना, ते अण्णा जंगम, ते तुमचे खूप मोठे फॅन होते सर. त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांच्या शोकसभेला तुम्हाला बोलवावं. अरे मुळात शोकसभेची सुपारी कोणी देतच नाही, मला हे पटलं नाही. ऑड वाटतं यार सर, ते तुमचे डाय हार्ड फॅन होते. अरे मी नाही म्हणतोय का, पण माझ्या सतसत विवेक बुद्धीला ते पटत नाही. सॉरी, शोकसभेच्या सुपारीत मी नाही जाऊ शकत, कळलं का? आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. प्रॉब्लेम होईल सर. नाही नाही, काय प्रॉब्लेम होणार, काय प्रॉब्लेम काय होणार आहे सर? ते 50,000 रुपये जे ऍडव्हान्स दिले तुम्हाला, ते परत द्यावे लागतील. अर्धा तासाच्या वर एक मिनिट थांबणार नाही, आताच सांगतोय मी. ओके सर, ओके सर, ओके. मला नंतर नको आहे, मला एकदा टाळकं सटकली सटकलं. येस सर, सर या या सर. कधी असं झालेलं नाही शोकसभेच्या सुपारीला याच्या पुढे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. खूप भारी काम करता तुम्ही तिकडे हास्ययात्रेमध्ये. परवाचा तो एपिसोड झाला बॉस एम्प्लॉईचा, काय कमाल झाले सर, एक नंबर एपिसोड झाला सर. इथे वेळ नाही ती. नाही सर, पण तुम्ही मस्तच काम करता सर. सर एक सेल्फी घ्यावी लगेच. नाही सर, नंतर भेट होईल नाही माहित नाही. बेटा कोणीतरी गेलाय ना, एक फोटो घेऊन टाकूया ना सर. पटकन घे पटकन. लगेच. येस सर, थँक्यू सर, मस्त काम करता तुम्ही, लय भारी काम करता. या सर, या 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 सर. ताई या ना सर. ताई ताई ताई, कॉमेडी चौगुले आलेत. कॉमेडी चौगुले. ताई आवड स्वतःला ताई. एवढा जोर कोणी येतं का अंगावर? कमाल करतायत हे. नाही अरे माझं कमरं मोडलं, एवढ्या जोरात कोणी येतं का? नाही, आपले अण्णा गेले ना. अरे हो, अण्णा गेले मान्य आहे, पण मी अण्णाला ओळखत पण नाही. माझ्या अंगावर कशाला आले ना, मी अण्णा ओळखतच नाही ना. सेम लेवलचं दुःख असेल तर अंगावर पडण्यात अर्थ आहे ना. मला अनोळखी आहे त्यांना. हो नाही, अण्णाला कोण ओळखतं? अण्णा पॉप्युलर आहेत, मी पॉप्युलर आहे, मी टीव्हीवर दिसतो. एकदम नाही ना असं अंगावर यायचं. हो नाही नाही, मला काही झालं असतं तर मी गेलो असतो, तर मग माझ्या सुपारीला कोण तुम्ही आला असतात? तुम्हाला कोण दिली असती सुपारी? तुम्ही काय पॉप्युलर आहात? मी पॉप्युलर आहे ना. हो सर, असं एकदम अंगावर येऊ नका. माफ करा सर, माफ करा, पण खरं सांगतो सर. ओळख नाही पाळख नाही, एकदम असं कसं करतात सर? अण्णा आहेत ना तुमचे प्रचंड फॅन होते हो, म्हणजे चालता उठता बसता झोपता खाता पिता तुमचे स्किट बघायचे. चालता बिलता सगळं ठीक आहे, झोपल्यावर स्किट बघायचे ह्याच्यावर विश्वास नाही माझा. डोळे बंद असताना कसं दिसणार मी? नाही सर, म्हणजे झोपून बघायचे हो. मी एवढंच कशाला हो, शेवटचा श्वास घेताना घ्या 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 असं हसले आणि म्हणाले की शेवटची इच्छा म्हणून माझ्या शोकसभेला समीर चौगुलेंना बोलवा आणि त्यांची मजबूत. इतकंच म्हणाले आणि त्यांनी मान टाकली. अण्णा असं कसं बोलले अण्णा? एक म्हणतो अण्णा यांची मजबूत आणि मग पुढे नाहीच काही म्हणजे काय? म्हणजे नाही, एक म्हणतो अण्णा असं कसे म्हणाले? मजबूत खातिरदारी असं असू शकेल. नाही नाही असं नाही, वेळात वेळ काढून तुमचा एवढा मौल्यवान वेळ आम्हाला देत आहे खरंच सर. हे अण्णा जाता जाता चुकलेत अण्णा, हे नाही बोलायला पाहिजे सर. तुम्ही ग्रेट आहात, अण्णांचं तुमच्यावर विशेष प्रेम होतं सर, म्हणून बघा सर तुमचा फोटो पण आम्ही अण्णांच्या फोटो शेजारी ठेवलाय. मला खरंच कळत नाही, म्हणजे खरं तर मला या क्षणाला काय बोलावं ते कळत नाहीये, कारण आपला एवढा मोठा एखाद्याने फॅन असणं याबद्दल आनंद बाळगावा की आज हे नाही आहेत आपल्या त्याच्याबद्दल दुःख बाळगावं हेच मला कळत नाही आहे. पण मला एक कळत नाही की म्हणजे मी एवढे अण्णा तुमचे माझे फॅन होते तर मला भेटायला का नाही बोलवलं आजपर्यंत? म्हणजे कुठल्या माझ्या नाटकाच्या प्रयोगाला वगैरे बोलवायचं ना? तुमच्या नाटकाच्या प्रयोगाला आलो होतो आम्ही. माझ्या आला होता एक पात्री करताना तुम्ही ते समीर एक लुप्त झुळूक. हा समीर एक लुप्त झुळूक करतो. शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला आम्ही दोघं पण आलो होतो. शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला?
अरे मग का नाही भेटायला आलात मेकअप रूम मध्ये? आम्ही मेकअप रूम मध्ये आलो होतो पण तिघ चार जण तुम्हाला असे कॉलरला धरून कार्यक्रम रटाळ झाला म्हणून पैसे दे असे मागत होते. सर एकाने का तुम्हाला चप्पल फेकून मारली होती? त्या प्रयोगाला तुम्ही आला होतात का? हा मला वाटलं कपडे फाडले होते त्यावर. नाही सर पण ते प्रेक्षकांनी तुमची कॉलर पकडलेली अण्णांना अजिबात नाही आवडली. त्यांना खूप दुःख झालं. तुम्ही खूप आवडायचं अण्णांना. काय सांगू तुम्हाला, आलोय ठीक आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. माझ्या पोटाला हार खाता तुम्ही? मी जिवंत आहे. काढा तो हार, काढा हार काढा. हे अण्णा गेलत ना अण्णा. अरे पोटाला हार घाला ना. मोरे बाणावर असं कसं चुकतं ना, मी जिवंत असताना फोटोला हार कधीच नसतो घालायचा. माझा कशाला ना मी. अरे मी दाढी टोचते सटकन वाजवेन. आले का सगळे? हो हो. ताई ताई शोकसभेला सुरुवात करूया. नाही हे ठीक आहे. अण्णा गेले. कसा विश्वास ठेवायचा? चगुले अण्णा तुमचे खूप मोठे फॅन होते. तुमचं स्किट बघायचं निमित्त झालं आणि वर बघून हसत होते. घ्या 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 आणि त्यांनी घेतलं वर त्यांना. चौगुले बाकीचे मरताना कसे मरतात. अण्णा कसे मेले माहिती का? असे गेले परत उठले. ते मला बोलतात वने जातो ग. म्हणजे जाता जाता अण्णांनी सगळे आयटम केले माझे. स्मशानात तर कवटी फुटता फुटत नव्हती. शेवटी ओंक्याने दाराचा आवाज काढला. ओंक्या काढ रे. इकडे तिकडे टॉक. एवढंच काय ते झालं. नाही पण खरं आहे मंडळी. हो अण्णांनी चौगुले साहेबांना मानसपुत्र मानला होता असं म्हणायला हरकत नाही. मला आठवतंय, मला आठवतंय एकदा अण्णांना किडनी स्टोन झाला होता. चौगुलेचं स्किट बघता बघता पडला. हो हो माझं स्किट बघून किडनी स्टोन पडला याला यायला लागला का रे? अशी शोकाचं पण असते कधी. नाही खरं सांगतो सर अण्णांचं तुमच्यावर प्रेमच होतं आणि आज या शोकसभेला म्हणजे अण्णांनी ज्या आवाजांवर आपलं आयुष्य काढलं म्हणजेच डोरबेलचा आवाज, मोबाईल व्हायब्रेशन आणि कुमार सानूंचा आवाज, हे आवाज काढून चौगुले साहेबांनी अण्णांना खरी श्रद्धांजली द्यावी अशी मी त्याला विनंती करतो. अरे तुम्हाला, तुम्ही बरे आहात ना असं नाही काढू शकत. प्लीज शोकसभा आहे अण्णांची शेवटची इच्छा असली तरी हे असे जाणार तू कुठलाही गलिच्छ आवाज काढतो किळसवाणे. असं शोकसभेला कधी आवाज काढतो का मी? प्लीज प्लीज सर. हे फार ऑड आहे माहिती का तुम्हाला. ठीक आहे हे हा अण्णा आहेत जंगम, त्यांना श्रद्धांजली म्हणून मी आता एक डोरबेलचा आवाज काढतोय. कधीच नाही. आता मी दुसरा आवाज काढतो, मोबाईलच्या व्हायब्रेटरचा आवाज काढतो. रडणार का काय याच्यात? तिथे हसवतो मी सगळ्यांना. रडतात का कधी? नाही. परत एक इव्हेंट घेऊन यायचं नाही मला, सांगून ठेवतोय. मी करणार नाही तुमच्याकडे. यापुढे मी शेवटचा पटकन काढतोय कुमार सानूचा आवाज. हे 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 शांत शांत बसा शांत बसा शांत बसा शांत बसा.
ते गोंगाट ऐकू नाही येणार म्हणून आता काढतो का रे तू? मग अशी गोंगाट शांत वाटती तेव्हा काढायचं ना, आता कशाला काढतो एक्स्ट्रा? मोठा शाणा आहेस तू, वेगळा काढतोस. धन्यवाद, धन्यवाद साहेब. आता शेवटचं राहिलंय, म्हणजे अण्णांनी तुम्हाला मानसपुत्र मानलं होतं आणि आता आम्ही अण्णांच्या मृत्यूपत्राचं वाचन करणार आहोत आणि अण्णांच्या इच्छेनुसार या मृत्यूपत्राचं वाचन समीर चौगुले यांनी करावं. माझा काय संबंध? अण्णांची काय वकील नाही ना, अण्णांची काही इच्छा असेल अण्णा म्हणेल उद्या उड्या फिर मी काय फिरणार आहे का? अण्णांची शेवटची इच्छा म्हणून प्लीज. माझा काय संबंध आहे मृत्यूपत्राचं वाचन लागलं सर त्यांची शेवटची सर प्लीज. अरे नाही हो, वाजवायला लागतो. लांब हो, लांब हो. हे काम का देताय मला यार? हे मृत्यूपत्राचं वाचन करा अशा सुपारी आणणार असतो आता माझ्या. मी अण्णा, मी म्हणजे ते फोटोतले, मी माझा काय हे नाही, ते वेगळे, मी वेगळा आहे. मी समीर चौगुले, मी लोकप्रिय आहे, कुत्र ओळखत नाही अण्णाला. मी अण्णा म्हणजे अण्णा जंगम. माझी खात्री आहे माझं हे मृत्यूपत्र माझे मानसपुत्र समीर चौगुले वाचत असतील. अण्णा हो वाचतोय हा अण्णा. मी अशी इच्छा प्रकट करतो की माझी 35 वर्षाची मुलगी वनिता हिने समीर चौगुलेशी लग्न करून संसार करावा. माझा काय संबंध इच्छा काय इच्छा माझा काय संबंध वाचा नाही. मी लग्न कशाला करू? माझा काही संबंध? मी इकडे सुपारी घ्यायला मी इकडे आलेलो आहे, माझा काय संबंध? नाही एक मिनटं, हे मला पटलेलं नाही माझा काय संबंध. सर वाचा पुढे, अण्णांची इच्छा होती हो सर. मी वाचतो पण मी हे मला पटलेलं नाही, मी निषेध नोंदवतो या पहिल्या वाक्याचा. बघू पुढे पुढे. सर पुढे नाही, मी लग्न नाही करणार. वाजवेन बचकाली तिकडे वरचं सगळं मला काय माहीत नाही. माझी पुढील इच्छा ही आहे उत्तराखंडच्या जंगलातील लांबरा तुम्ही लांबरा कृपया लांबरा उत्तराखंडच्या जंगलातील माझी 500 स्क्वेअर फीटची जमीन आहे. माझे मानसपुत्र समीर चौगुले याच्या नावे मी ती जमीन करतोय. समीरने वनिताशी लग्न करून उत्तराखंडला जाऊन ती जमीन कसून त्यावर नंदनन फुलवावं. कशाला? अरे का बापाचा माल आहे नंदनवन, मी फुलवायला कशाला जाऊ तिकडे? माझी आहे गॅलरीत कोंडी, तिथे मी करेन ना काय ते. अरे बोलतो 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 तर जास्तच करायला लागले. एक मिनिट, एक मिनिट. अण्णांनी याला उत्तराखंडची जागा दिली? एक मिनिट, मुद्दा तो नाहीये. हे बघा हा शहाणा कोण आहे जो आपल्या प्रॉपर्टीमध्ये वाटा घ्यायला लागलाय? अरे मला प्रॉपर्टी नकोच आहे मला. ओंकार, ते माझे पती आहेत आणि त्यांना सगळा अधिकार आहे. कुठला पती रे, कुठला पती? आत्ता आलो मी, आपली आत्ता भेट झाली. पती कुठला? काहीतरी गडबड. पत्नी आहे आता? अरे नाही पत्नी आहे, मला ऐक ना जरा. मन वर मानले. अरे मग मी काय करू, माझा काही संबंध नाही. हेला घेऊन जा. ए तो लांब बसलाय बघ कसा तिथे चिकटून. ए तू मला घेऊन जा ना, सोडव ना मला. नाही ऐका रे, वनिताच्या नवऱ्यानं आपली जमीन हडप केली, ह्याला सोडायचं नाही, ह्याला तू सोडू नका. मला सुद्धा एका सुपारीसाठी बोलवलं होतं, ती सुपारी होती बारशाची. आणि मला त्या बाईंनी असं सांगितलं की माझ्या मुलीचं नाव ठेवायचं आहे, तिला आत्या नाही आहे तर तुम्ही ते कुर करून तुम्ही ते नाव ठेवायचं आहे. पण मी ती घेतली नाही, कारण कुणालाही नाव ठेवणं हे माझ्या रक्तात नाही, त्यामुळे. बट बाय द वे अफलातून अफलातून होतं सादरीकरण, खूप मजा आली. मंडळी भविष्याची स्वप्न बघायला सुरुवात करताना तुम्हालाही माहीत नसलेला तुमचा भूतकाळ जर समोर आला तर बघूया काय होतंय. वाव, काय मस्त रूम आहे. हो ना. काय ब्राऊन कलरची डोअर फ्रेम मी कधीच बघितली नव्हती. ऐक ना, कुठे चाललीस? ऐक ना. वा काय निमू. हा हा काय निमू, काय सुंदर व्ह्यू आहे रे. अगदी तुझ्यासारखाच आहे. नाही रे, वेगळा आहे.
बघ ना, नद्या आहेत, डोंगर, सगळीकडे कसं हिरवंगार आहे. ही प्राजक्ताची फुलं पण आहेत. कसं आहे ना चेतना, तुझ्यासारखा म्हणजे तूच बाहेर उभी आहेस असं नाही म्हणालो मी. नाही का म्हणजे तूच ती नदी आहेस, तूच तो डांबरी रस्ता आहेस असं नव्हतं म्हणायचं मला. तुझ्यासारखा म्हणजे तुझ्यासारखा सुंदर आहे, कळलं का तुला? ईश ईश नाही, तू खरंच खूप सुंदर दिसतेस आज. बापरे, मला तुझ्याकडे बघून एक गाणं सुचलंय म्हणू. म्हण ना. डॉन पिक्चर ना? काय गरज आहे ना पिक्चरची? गाणं म्हटलं मी, गाण्याचा मूड बघ, गाणं का म्हटलं याचा विचार कर ना. पिक्चरची काही गरजच नाही आपल्याला. हा गाणं गाण्याकडे लक्ष दे ना तू. शब्द कुठं सोडवतोय का आपण? गाणं सांगितलं मग त्याचा पिक्चर ओळखा वगैरे. आपल्याकडे पेपर कुठे? नको ना तू. नको ना, अजून वाढवते. मी सांगतोय ना तुला. अगं तू इथेच थांब ना, की आपल्याला गाणं महत्वाचं आहे. तू शब्द कोड्यात वगैरे घुसूच नको. आपण हनीमूनला आलोय की नाही तो मूड नको घालवस तू. हनीमूनचा मूड आहे, छान आहे. एमपीएससीच्या परीक्षेला आलोय का आपण? आत्ता कुठे एमपीएससीची परीक्षा द्यायची? नको. बोलूच नकोस. हा काहीच बोलू नकोस, फक्त गाण्याकडे लक्ष दे. हा अजिबात बोलायचं नाही आज, गरज आहे म्हणून. नाहीतर ना आई सपोज सांगतो. हा तू फक्त गाणं गाणं कसं वाटलं तुला? गाणं आवडलं ना? हा तुला एक सांगू का? काय? गाणं आवडलं पण मी काही मुमताज नाहीये. मुमताज नाहीच आहे का त्या पिक्चर मध्ये? कुठून घुसवलीस तू मुमताज? मुमताज नाहीये, रेखा आहे त्याच्या सिलसिला मधलं गाणं आहे, रेखा आहे याच्यात. मी रेखा पण नाहीये. मी तुझी जया आहे. अगं तू रेखाही नाहीयेस आणि माझी जयाही नाहीयेस. मी अमिताभ आहे. होय साला तू काय आहेस? तू आहेस का इथे? तू तू सुंदर आहेस आणि ते एकमेव कारण आहे, हे लक्षात ठेव. ओठ उघडूच नकोस तू. अय्या मग आपण इथे कशाला आलो? हे काय? अरे म्हणजे तू म्हणाला होतास ना खूप साऱ्या गप्पा मारायच्यात आपल्याला. मग मग ओठांची काय गरज आहे गप्पा मारायला? डोळ्यांनी मारूया ना. शोले पिक्चर नको 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 ना. पिक्चर मध्ये घुसू तू. तू गाण्याकडे लक्ष दे ना. नको ना, माझा सगळा मूड जाईल ग. अरे नी मू आपण हनीमूनला आलोय की नाही? हो. मग असं पिक्चर मध्ये नको ना अडकूस तू. मला आवडतो ना. कशाला आवडतो तुला? निमू कोण आलं यार? तू थांबा आशिष, मी लगेच आलो, मी लगेच आलो. कोण म्हणतंय काय माहित. हॅलो सर. हॅलो. हॅलो मॅम. नाही आता काही नको आहे मला, जा तुझा. सर नाही नकोय खरंच, ऐक ना मला. सर तुम्ही? सर तुम्ही म्हणजे तू तू ओळखलंस मला? मला अहो मी काय अक्क हॉटेल तुम्हाला ओळखत सर. अक्क हॉटेल मला ओळखत सर. वेलकम बॅक सर, वेलकम बॅक. सर आले. ऐक ना ऐक ना, ए मित्र ए ए काय काय होतंय यावर? माय 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 हॉटेल ओळख आणि आय एम रिअली सॉरी सर. सॉरी सर. सर वेलकम बॅक सर मला. नाही नाही ऐक माझं, वेलकम बॅक का म्हणतोयस तू हाच माझा प्रश्न आहे. मी पहिल्यांदा आलोय हॉटेलमध्ये, असं काय करतोय? अच्छा अच्छा अच्छा. कुछ कुछ होता है. तू एक पिक्चर ओळख अजून आणि तू शांत बस, शांत बस. तू ऐक ना, तुझं काय चाललंय? मी नाही ओळखत तुला बाबा. तू अचानक आलायस काहीतरी बोलतो, मी नाही ओळखत तुला. नाही सर, आता आता तुमच्यासारखी मोठी लोक आमच्यासारख्या या छोट्या हॉटेलच्या छोट्या वेटर्सना का ओळखाल सर? अरे पण नाही, पण माझ्या लक्षात आहे सर,
माझ्या बरोबर लक्षात आहे सर, तुम्ही मागच्या वेळी आलेलात तेव्हा तुम्ही मला एवढी टीप दिलीत सर, एवढी टीप दिलीत, 2 महिने सुट्टी टाकून ह्याच हॉटेलच्या ह्याच रूमच्या ह्याच बेडवर मी दुसरा हनीमून साजरा केला होता सर. थँक्यू सर, थँक्यू सर, आय एम सो 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 थँकफुल ऑफ यू सर. एक मिनिट आई, पहिली गोष्ट मला ही रूम बदलून हवी आहे. वाय सर? अरे सेकंड हनीमून साजरी केलेली रूम देता तुम्ही आम्हाला? तेव्हा उषा वेगळ्या होत्या, बिछाने वेगळे होते, तुम्हाला माहित पाहिजे सर. सर तुम्ही तर सराईत आहात, च म्हणजे चादर ओळखणारे तुम्ही. काय बोलतोय तू? काय काय बोलतोय? माझा काय नाही. तू कोण आहेस रे? सर मी ओंकार. सर कोण ओंकार? मागच्या वेळी तुम्ही आला होता तेव्हा तुम्ही मला टीप दिली होती, तेव्हा मी तुम्हाला नाव सांगितलं होतं. माझ्या लक्षात आहे सर, तुमच्या नाही आहे सर. एक मिनिट, मागच्या वेळी म्हणजे हे आधी इथे आले होते? हो. काय हो? अरे काय हो बोलतोय तुम्ही, नव्हतो आलो इथे सर. काय मागच्या वेळी ह्या नव्हत्या? अरे ह्या नव्हत्या म्हणजे मी पण नव्हतो मागच्या वेळी. नाही 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 सर, तुम्ही होतात, ह्या नव्हत्या, त्या सुंदर होत्या. म्हणजे त्याही सुंदर होत्या, पण अशा बारीक होत्या, अशा गोऱ्या होत्या, अशा कोमल होत्या, अशा ह्या नव्हत्या. त्यांनी मला 600 रुपये नाही का दिले टीप म्हणून, असं काय करता? अरे हा काय बोलतोय, हा काहीही बोलत सुटलाय. सर असं नका करू सर, तुम्ही आणि त्या मॅडम रात्रभर देखाय ख्वाबवर नाचला नव्हता? आम्ही सगळे वेटर म्हणत होतो हे लांडोर बरोबर सुसुंदरी कोण आलाय म्हणून. यू जस्ट माइंड युअर टंग. ती बोलतोय आता निमिष. हा काही बोलतोय निमिष, देखा एका खाबवर माझ्या आधी इथे कोणीतरी नाचलंय. येस मॅम. नाही नाही एक मिनिट, पिक्चर मधलं गाणं आहे अगं, ते लाखो लोक नाचलेत त्याच्यावर, आपण पहिले नव्हतो त्याच्यावर नाच, मी मला सुचलं नव्हतं ते गाणं. हा काय बोलतो अगं? तो काही बोलतो सर. सर सर ह्या कोण आहेत सर? ही माझी बायको आहे. त्या कोण आहेत? नाही सर ह्या कोण आहेत सर? अरे हीच माझी बायको आहे. ओ अच्छा अच्छा, त्या बायको नव्हत्या, ह्या बायको आहेत. आय एम रिअली सॉरी मॅम. काय चाललंय? मला नाही. तू एका मुलीसोबत इथे आला होतास? अगं मी नव्हतो आलो. आई शपथ, हा काही बोलतोय बाबा. तू कोण आहेस रे बाबा? सर ओंकार सर. अरे ते कळलं रे मला, पण तू जा ना इथून, तुझं झालं ना काम, मला काही नकोय आता खायला, प्लीज ना. ओके सर मी जातो सर. मॅम तुम्हाला काही लागलं, तुम्हाला काही लागलं तर बेल मारा, मी लगेच आलो. मारेन बी मारेन, जा तू. हा ओके सर, बाय सर. बाय. अच्छा इथे आला काय माहित, दोन गोष्ट असं बघू नकोस. आज आपला हनीमून, ऐक ना, ए ए अर्धा वेळ पटवण्यात जाईल. ऐक ना अगं, चेतना ऐक ना अगं, मी शपथ सांगतोय तू त्याच्याकडे नको लक्ष देऊ, तो वाटेल ते बरळून गेलाय. मी असं कधीच आलो नव्हतो. मी काय केलं? मी लोकेशन ऑन केलं इथे यायच्या वेळी. जर मी इथे आधी येऊन गेलो असतो मी लोकेशन ऑन केलं असतं का? अरे मग त्यांनी कसं ओळखलं तुला? अगं मला नाही माहीत, असतात काही लोक जे सेम दिसतात. आता कदाचित तिथे येऊन गेला असेल माझ्यासारखा एखादा श्रीमंत दिसणारा माणूस. तो श्रीमंत माणूस तुझ्यासारखा कसा दिसेल? गरज 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 अपवाद असतात, आपण असं म्हणूया अपवाद असतात. नसेल एखादा, मी नाही दिसत श्रीमंत, पण असेल एखादा जो माझ्यासारखा असून पण श्रीमंत असेल, तो आला असेल. ट्रस्ट मी यार, मी नाही येऊन गेलोय शपथ सांगतोय. तो तुझ्याकडे बघून असं बोलत होता मागच्या वेळी आला होतास वगैरे. अगं त्याच्याकडे नको लक्ष देऊ ग, तो वाटेल ते बोलत होता. आणि अगं कसं आहे ना मंद प्रकाशात, मंद प्रकाशात ना या गोष्टी घडत असतात, त्याच्यामुळे वेटर्सना नाही कळत. म्हणजे आता हनीमूनला येणारे लोक कपल्स असतात किंवा जे मुली घेऊन येतात असे हॉटेलवर, त्या लोकांना मंद प्रकाशाची सवय असते, ते हा मंद प्रकाशच प्रेफर करतात. कळलं का तुला? म्हणजे इस्किमो लोक कसे इग्लूमध्ये राहतात, बर्फाळ प्रदेशात राहतात, तसे हनीमूनला येणारे लोक मंद प्रकाशात राहतात. कळलं का तुला? मंद प्रकाशात राहतात. ते पटतंय का तुला? हा म्हणजे ट्रस्ट मी यार, मी नव्हतो येऊन गेलो इथे. पटलंय ना तुला? हो. थँक्यू. तू रिलॅक्स होतेस का? हा तू आराम कर. नाही मी ठीक आहे. बरं मग मला गरज आहे रिलॅक्स व्हायची. तू तू ज्यूस पितेस? तू ज्यूस पी. हा मी ऑर्डर करतो. हा तू सगळं सोडून दे, बघ कॅन्डल वगैरे मी केलं होतं सगळं. हॅलो वेटर. हा सर. हा जर अरे हॅलो सर. अरे हा काय बाहेरच उभा होता का? वाट बघत उभा असतो का माझी? हॅलो सर. हॅलो मॅम. What can I do for you, sir? Bara tu chalas. Ye, ye. Sir.
सर काय ऑर्डर आहे तुमची? सांग ऑर्डर, मला याला ऑर्डर पण द्यावीशी वाटत नाहीये. मला एक ऑरेंज ज्यूस आणि साहेबांसाठी लीची ज्यूस. नाही मरी सर, दिस इज कोइन्सिडन्स, तू असं बघू नकोस प्लीज. हे याला तुला कसं कळलं याला लिची ज्यूस आवडतो? अगं सांगतोय, मागे जेव्हा सर आणि मॅम आले नव्हते तेव्हा सरांनी 7 दिवस सलग संध्याकाळी लिची ज्यूस मागितलंच नव्हतं आणि मी त्यांना दिलं पण नव्हतं, म्हणून मला माहिती आहे. अच्छा हा, अच्छा मी हा. अहो सर, तुम्ही लिची ज्यूस मुळे स्टॅमिना वाढतो असंही कुठे म्हणाला होता? अरे तू वाटेल ते बोलतो, मी कधी म्हणालो असं? तेच नाही म्हणाला होता. सरळ सरळ करतोय, तू एका मुली बरोबर इथे आला होता आणि तू 7 दिवस सलग लिची ज्यूस मागवला स्टॅमिना वाढवण्यासाठी. अगं मला काय अर्थ आहे, माझा ऑरेंज ज्यूस मागवायचा होतास ना. तुझं प्रॉब्लेम काय ग? वाटेल त्या विषयावर तू भांडण करतेस आणि मला कुठल्या ज्यूसची गरज? मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. मला मला नाही होते सर. अगं हे चेतना, अगं अगं काय झालं? अगं उठ ना. नाही होतंय प्लीज, तुम्ही जाऊ नका मॅम. मॅम प्लीज, मॅम मॅम प्लीज, तिकडे प्लीज बसा ना बेडवर, प्लीज फॉर मी. सर तुमची ती मैत्रीण आहे बघा शिवाली, तिचं काय? ए तिचं काय? तिचं काय नाही, तिला जरा फोन मारा ना. तू कसं ओळखतो तिला? हनीमून करायचं आहे की नाही करायचं आहे? मारा या सायबर क्राईम कॉलरचे स्पीकर वर हो ठेवलाय. हॅलो हॅलो. हा शिवाली यार, निमिष डार्लिंग, हॅपी हनीमून बेबी, हॅपी हनीमून. चेतना कुठे आहे? इथेच आहे. दे दे तिला दे. हॅलो बोल, ऐकते. हॅलो चेतना. हा हा बोल. हॅलो डिअर, आय एम सो सॉरी. तो वेटर जे काही बोलला ना मगास पासून, ते ऍक्च्युली त्याला बोलायला मी सांगितलं होतं. खरंच असं काही झालेलं नाही आहे, इट्स जस्ट अ प्रँक बेबी. आम्ही गंमत केली थोडीशी तुझी. आणि चेतना, तुला खरंच वाटतं का निमिष कोणाला पटवू शकेल? नाही नाही, कसं असतं ना चेतना, संसारात संशयाशिवाय मजा नाही येत, म्हणून आम्ही थोडीशी मज्जा घेतली तुमची इतकंच. सो चेतना डार्लिंग प्लीज, हा त्याच्यावर संशय घेऊ नको, फार साधा सुद्धा आहे ग निमेश. सो एन्जॉय करा हनीमून, हॅपी हनीमून. ठीक आहे, बाय बाय. बाय बाय मॅम. हा ठेवला. अभिनयात जा, तू तुझं करिअर आहे तिकडे. नको सर, वेटर बरा आहे मी सर. सर ठीक आहे, पण काही लागलं तर मला फोन करा, मी मस्करी करायला येणार नाही सर. आणि टिपचं पण लक्षात ठेवा सर, माझा हनीमून राहिला. सांगितलं होतं, मी सांगितलं होतं, काही गरजच नव्हती. शिवाली कोण आहे? अगं शिवाली कोण म्हणजे आता बोललीस ना तू फोनवर. शिवाली कोण आहे? लग्नात आली होती आपल्या, फोटो पण काढला आपल्या बरोबर, अशी थोडीशी अशी आहे हाईटला वगैरे तुझ्या एवढीच आणि मॉडेलिंग वगैरे करते. मी म्हटलं ना माझी कॉलेज. तुझ्याबद्दल इतकी माहिती तिला कशी? तुला लिची ज्यूस आवडतो हे तिला कसं कळलं? तुमच्यात इतकी जवळ कधी झाली निमी? माझ्या आधी तीच नाचली होती ना इथे, देखाय का फॉरवर्ड. निमी तू इतका कोणाशी क्लोज असू शकतोस हे मला आज कळलं. चेतना बस मला नाहीये विश्वास तुझ्यावर, मी खरंच चालले. अगं असं काय करते शिवाली? निमिष मस्त परफॉर्म केलंस तू, खूप छान. तुझ्या पद्धतीने चिडत होतास, हतबल होत होतास, ते खूप सिच्युएशनल कॉमेडी त्याच्यामुळे क्रिएट झाली आणि आम्हाला खूप हसायला आलं. चेतना तू सुटली आहेस आणि तू मला आवडतेस जेव्हा तू सुटलेली असतेस. ओंकार फार मस्त, हे कॅरेक्टर खूप छान होतं आणि तू ते खूप छान फुलवलंस, मस्त. ओंकारच्या हेअरस्टाईलसाठी पण एकदा विशेष टाळ्या होऊन जाऊन, मला छान आवडलं हेअरस्टाईल. थँक्यू.